नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी झणझणीत असा चिकन मसाला बनवणार आहे फक्त कांदा टोमॅटो वापरून मस्त आपण चिकन मसाला बनवणार आहोत तर चिकन मसाला बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेऊ आपण तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलची दोन ते तीन लवंग आणि दोन फुलाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक तमालपत्रीचं पान घेतलेलं आहे हे मसाले थोडे तेलामध्ये आपण परतून घेऊ मसाले परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू दोन मोठे कांदे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत मस्त सोनेरी रंगावरती आपल्याला कांदा मऊ होई तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडा जास्त आहे त्यामुळे यामध्ये थोडं आपण मीठ घालू म्हणजे पटकन कांदा भाजला जातो तर कांदा आपण बघू शकताय सोनेरी रंगावरती मऊ होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे कांदा छान भाजून घ्यायचा म्हणजे ग्रेवी आपली छान तयार होते यामध्ये आता दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या कट केलेल्या आहेत हिरव्या मिरच्या मी त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर छान परतून घेऊ आल्लं लसूणचा वास जाई तोपर्यंत छान आलं लसूण पेस्ट आपण परतून घ्यायची तर आल्लं लसूण पेस्ट सुद्धा मी परतून घेतलेली आहे यामध्ये आता एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालू आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होई तोपर्यंत आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे यामध्ये तुम्ही टोमॅटोची पेस्ट घालू शकता किंवा टोमॅटोची प्युरी घालू शकता तर तुम्ही बघू शकताय कांद्याबरोबर टोमॅटोसुद्धा मी मऊ होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालू दोन चमचे लाल तिखट घालू लाल तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घालू एक चमचा धणा पावडर घालू आणि चवीनुसार मीठ घालू यामध्ये मीठ मी कांदा भाजतानासुद्धा सुरुवातीला थोडं घातलेलं त्यामुळे इथं चवीनुसार फक्त घातलेलं आहे हे मसाले आपण आता कांदा आणि टोमॅटोबरोबर छान परतून घेऊ तेल सुटेपर्यंत हे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत मसाले मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत यामध्ये आता स्वच्छ धुतलेलं चिकन घालू चिकन अर्धा किलोला थोडं कमी आहे मसाल्यामध्ये मीडियम गॅस करून हे चिकन आपण चार ते पाच मिनटासाठी परतून घेऊ तर चार ते पाच मिनटासाठी मसाल्यामध्ये मी चिकन छान परतून घेतलेलं आहे चिकनचा कलरसुद्धा बघू शकताय बदललेला आहे बारीक गॅस करून यावरती आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवू आणि चिकन थोडंसं मसाल्यामध्ये शिजवून घेऊ पाच मिनिटानंतर बघू शकताय चिकनला मस्त तेल सुटलेलं आहे चमच्याने आता थोडं मिक्स करून घेऊ आणि यामध्ये पाणी घालू तुम्हाला जसा हा चिकन मसाला घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता पण चिकन मसाला थोडा दाटसरच असतो त्यामुळे जास्त मी पाणी घातलेलं नाही अर्धा ग्लासला थोडं जास्त पाणी घातलेलं आहे फक्त छान पाणी आता मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ आपण मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून छान चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजायला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागतात अधूनमधून हे चिकन आपल्याला झाकण उघडून चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे सात ते आठ मिनटं झाल्यानंतर झाकण उघडून चमच्याने आपण हे चिकन थोडं मिक्स करून घेऊ पाणी यामध्ये थोडंच घातल्यामुळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं म्हणजे कढईला चिकनचा मसाला किंवा चिकन लागत नाही तर तुम्ही बघू शकता चिकन थोडं शिजत आलेलं आहे अजून एक सात ते आठ मिनटं आपण हे चिकन छान शिजवून घेऊ मसाल्यामध्ये यावरती झाकण ठेऊ तर सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला झणझणीत असा चिकन मसाला तयार झालेला आहे जवळजवळ पंधरा मिनटं चिकन मसाला तयार व्हायला मला लागलेले ला आहेत यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकताय मस्त चमचमीत असा आपला चिकन मसाला तयार झालेला आहे सुद्धा एकदम मस्त अशी झालेली आहे फक्त आपण कांदा आणि टोमॅटो यामध्ये घातलेला आहे कोणतंही वाटण यामध्ये घातलेलं नाही आहे आणि तुम्ही बघू शकताय चिकन सुद्धा छान मऊ असं शिजलेलं आहे रोटी चपाती जिरा राईस याबरोबर हा चिकन मसाला खूप छान चवीला लागतो आवडला तर नक्की करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद